कोणार्क अपना शहर अपनी बातें। उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश मान्य आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले होते। त्या अनुषंगाने सर्व अनधिकृत होर्डिंगची पाहणी करण्यात आली, त्यांना नोटीस देण्यात आली, तसेच काही अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई देखील सुरू करण्यात आलेली आहे। काही होर्डिंग जे होते त्यांनी कुठली परवानगी घेतलेली नव्हती आणि ते रस्त्यावर लावले होते, महापालिका जागेवर लावले होते आणि ते महापालिकेचा महसूल बुडवत होते असं निदर्शन झालं। तर अशा होर्डिंग लावणारे ऍड एजन्सी आणि ज्या ठिकाणी होर्डिंग लावले होते अशा जागा मला अशांवर आम्ही मान्य आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशांमुळे पोलीस स्टेशनला नियमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। तीस मेला दोन गुन्हे दाखल करण्यात आले। एक साईबाबा मंदिरच्या इथं एक जागा मालक रामदास वेताळ आणि ऍड एजन्सी पंचशील, तसेच अनिल अशोक टॉकीजच्या इथं एक जागा मालक नरसू निलानी व ऍड एजन्सी पंचशील, असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले। आम्ही 47 होर्डिंगला नोटीस दिलेली आहे आणि आमची टप्प्याटप्प्याने कारवाई चालू आहे। जे होर्डिंग अनधिकृत आढळत आहे ते काढतो पण आहे आणि त्यांच्याबद्दल आम्ही गुन्हे पण दाखल करतो। त्यांना आम्ही 5 दंडाची नोटीस बजावणार आहोत, कारण कायद्यात तशी तरतूद आहे की जर का होर्डिंग विना परवानगी लावले तर त्याच्यावर 5 दंड वसूल करण्यात येतो। तर तशा आम्ही नोटीस बजावून त्यांच्याकडून 5 दंड देखील वसूल करणार आहोत। कठोर कारवाई म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला नियमानुसार गुन्हा दाखल केलेला त्यांच्याविरुद्ध, हीच कठोर कारवाई। कोणार्क अपना शहर अपनी बातें।